त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, मुंबईचा महापौर आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, आपला पक्षात असला पाहिजे, अमित शहा हे सुद्धा तिथे येतील आणि ते सगळी माहिती घेतील काय काय चाललं आहे. कर्नाटकची पण ती माहिती घेणार आहेत, इथली पण काही ती माहिती घेणार आहेत. ही जी काही माहिती ते देतात त्याची शहानिशा करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती मोर्चा बांधणी करणार आहे, काय सांगतो? असं तिथे साहजिक आहे, मुंबई महानगरपालिका म्हणजे एखाद्या राज्याएवढी मोठी आहे, तिचं बजेट पण तेवढंच मोठं आहे आणि म्हटलं तर या देशाचं नाक आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, मुंबईचा महापौर आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, आपला पक्षात असला पाहिजे. त्यासाठी जे आहे ही मोर्चे बांधणी जी आहे सगळे करताय, सर्वच पक्षाचे कामाला लागलेलं आहे आणि त्या दृष्टीनं अमित शहा हे सुद्धा तिथे येतील आणि ते सगळी माहिती घेतील काय काय चाललं आहे. कर्नाटकची पण ती माहिती घेणार आहेत, इथली पण काही ती माहिती घेणार आहेत आणि मला वाटतं काही कार्यक्रम त्यांचे बाकीचे आहेत, त्या कार्यक्रमाला सुद्धा ते हजर राहणार आहे. आता त्या कार्यक्रमात जेव्हा हजर राहणार आहे, म्हणजे महाराष्ट्र भूषणमध्ये हजर राहणार असं दिसतंय मला, तर तिथे जेव्हा येतात त्यामुळे ते साहजिकच त्या पक्षाचं सुद्धा काम करणार. सर आता ते राज्यपाल होते आणि ते पण भाजपचेच होते, त्याच्यामुळे त्यांना बरीचशी माहिती असेल. पण ही जी काही माहिती ते देतात त्याची शहानिशा करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि ज्या कोणी ह्या तपास यंत्रणा असतील त्यांनी त्याचा तपास करायला पाहिजे.